राऊ तो बोलताय थेट जाऊया. कायदेशीर आहे या सरकारच्या संदर्भात 16 अपात्र आमदारांच्या संदर्भातला निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं ते सगळं प्रकरण विधानसभा अध्यक्षाकडे पाठवलं, त्याचा निर्णय व्हायचा आहे. अशा सरकारच्या डोक्यावर जर अपात्रतेची टांगती तलवार असेल तर ते सरकार बेकायदेशीर आहे. आणि अशा बेकायदेशीर सरकारचे आदेश सध्या कोणी पाळू नये ते बेकायदेशीर ठरतील. आणि बेकायदेशीर आदेशाचं पालन केल्याबद्दल भविष्यामध्ये त्या अधिकाऱ्यांना चौकशीला, कारवाईला, खटल्यांना सामोरं जावं लागेल ही भूमिका आम्ही मांडली. त्याच्यामध्ये चिथावण्याची भाषा, तणाव निर्माण करण्याची भाषा ही आली कुठे? बेसिकली देशभरामध्ये अशा प्रकारची वक्तव्य नेहमी केले जातात, पण वक्तव्य संजय राऊतांनी केलेलं आहे म्हणून त्यांच्यावर खटला गया, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशा प्रकारचे आदेश नाशिकच्या पोलिसांवर आले. पण जरी गुन्हा दाखल झाला असला तरी मी त्या कारवाईला सामोरा जाईल. तुमच्यावर दबाव टाकला जातो का आणि अडचणीत आणण्याचं काम हे नक्कीच त्यांचं काही करून माझ्यावर दबाव आणणं, मला शरण यायला भाग पाडणं, मग शिवसेना सोडायला लावणं, उद्धव ठाकरे यांना सोडायला लावणं, अशा प्रकारची दबाव नीती आहे. पण मी दबावाला बळी पडणार नाही. तर 11 वाजता आज विधानसभा अध्यक्ष सचिवांना भेटणार आहेत सुनील प्रभू. ही एक न्यायालयीन आणि कायदेशीर प्रक्रिया आहे. सर्वोच्च न्यायालयानं 16 आमदारांच्या अपात्रतेचा विषय ताशेरे मारून हे कसं बेकायदेशीर आहे या संदर्भातलं सविस्तर खुलासा करून हे सर्व प्रकरण विधानसभा अध्यक्षांनी सोडवावं आणि निर्णय घ्यावा हे सांगितल्यावर शिवसेनेचे आमचे प्रमुख लोक आज विधिमंडळात जाऊन त्या संदर्भात त्रिस्तर अपील दाखल करतील, तक्रार दाखल करतील. तर निवडणूक आयोगाने आपल्याला बेकायदेशीर ठरवलं, मात्र सुप्रीम कोर्टाने कायदेशीर ठरवलं, तरी सुद्धा अजून अपात्रतेचा निर्णय घेत नाही होईल ना? कालमर्यादा वगैरे शब्द ठीक आहे, विधानसभेचे अध्यक्ष वापरतायत, वेळेची मर्यादा नाही, प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. सरकारला सुद्धा एक्सपायरी डेट असते, औषधाला असते, प्रत्येकाला आहे. त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे, कायदा आम्हाला कळतो, न्यायालयाची प्रक्रिया आम्हाला कळते. सर, आजच्या अग्रलेखात एक प्रमुख गोष्ट अशी आहे की आपण असं लिहिलं आहे की खऱ्या अर्थाने कर्नाटकमध्ये लोटस ऑपरेशन झालं. नक्कीच देशभरात लोटस ऑपरेशन करतात. जिथे लोटस होतं त्याच पाकळ्या गळून पडल्या, ते तुम्हाला वाचवता आलं नाही. कर्नाटकच्या जनतेनं अत्यंत शहाणपणानं घेतलेला हा निर्णय. भारतीय जनता पक्षाला प्रधानमंत्र्यांपासून गृहमंत्र्यापर्यंत संपूर्ण यंत्रणा राबवूनसुद्धा 70 जागाही मिळवता आल्या नाहीत. आणि ज्या काँग्रेसला तुम्ही कचरा, पप्पू, अमुक तमुक हे ते पिनवत होतात, त्या काँग्रेसच्या पाठीमागे कर्नाटकची जनता उभी राहिली. हा कर्नाटकच्या जनतेनं देशाला दिलेला एक संदेश आहे. नाही, भविष्यात कधी निवडणुका घ्या, आम्ही तर म्हणतो महानगरपालिका सगळ्या घ्या ना 14 एकाच वेळेला. माझं आव्हान आहे या सरकारमध्ये लोकांना सामोरं जायची हिंमत असेल, मुख्यमंत्र्यांमध्ये, उपमुख्यमंत्र्यांमध्ये, केंद्र सरकारमध्ये, तर त्यांनी मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, पुणे, नागपूर, नाशिक, संभाजीनगर अशा त्या 14 महानगरपालिकांच्या निवडणुका तुंबवून ठेवलेल्या आहेत. त्या घ्याव्यात ना, आमची तयारी आहे, कधीही घ्या, तुमची हिंमत नाही आहे. सर, प्रश्न आहे की या सर्व निवडणुका आहेत त्या 2024 पर्यंत पुढे ढकलण्याचा विचार सध्या होताना दिसतो. यांना कोणत्याही निवडणुका यापुढे देशात घ्यायच्या नाही. कर्नाटकच्या निकालानंतर त्यांना जो हादरा बसलेला आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने देशामध्ये हुकूमशाही सुरू होईल का अशी आम्हाला भीती वाटते. या ना त्या कारणाने महानगरपालिकांपासून विधानसभा, लोकसभा या निवडणुका पुढे ढकलत राहायचं अनेक कारणानं. अशा प्रकारे सुद्धा हे सरकार दिल्लीतलं निर्णय घेऊ शकते, याला हुकूमशाही म्हणतात. सर, सर, राज्यात अनुकूल असं मतदान झालेलं आहे, मात्र लोकसभेची कसं बघतात, ईव्हीएम कडे कसं बघतात, काय वाटतं परराज्यात बघलं तर ईव्हीएम? कर्नाटकमध्ये जरी विधानसभेत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला असला तरी ईव्हीएम विषयी आमच्या भूमिका कायम आहे. बॅलेट पेपर, मतपत्रिका
हाच लोकशाहीतला सगळ्यात मोठा लोकशाही सिद्ध करण्याचा मार्ग आहे. तुम्ही आता हे म्हणतील मग तुम्ही कर्नाटकात जिंकलात, हो जिंकलो आम्ही, महाराष्ट्रात पण जिंकू विधानसभा महानगरपालिका. तरीही आमची मागणी कायम आहे EVM संदर्भात आम्हाला बॅलेट पेपरवर निवडणुका देशभरात हव्या. नाही बघा, परदेशात बसून ते जे बोलत आहेत विधानसभेचे अध्यक्ष हे घटनाबाह्य आहे. त्यांच्यापुढे जो खटला न्यायासाठी येणार आहे त्या संदर्भात ते अशा प्रकारे मुलाखती देत आहेत की मी सर्वे सर्व आहे, मी निर्णय घेईन, याचा परिणाम त्या खटल्यावर होऊ शकतो, हे दबावाचं राजकारण आहे. आपण आधी मुंबईत या, आपण खुर्चीवर बसा आणि मग आमची जी काय भूमिका आहे ती समजून घ्या. मला माहिती आहे पक्षांतराविषयी त्यांना तिरस्कार नाही, कारण त्यांनी अनेक पक्षांतरं केलेली आहेत. त्यांना लोकशाहीची चाळ आहे का, त्यांना एखाद्या पक्षाच्या निष्ठा आहेत का, मी तसं मानत नाही, कारण त्यांनी अनेक पक्ष बदललेले आहेत. अशा वेळेला त्यांच्याकडून ही जी का भूमिका आहे त्याचं मला आश्चर्य वाटत नाही. पण ते एक सुशिक्षित कायदा शिकलेले सद्गृहस्थ आहेत, त्यांना कायदा चांगला कळतो. ते शिवसेनेचे वकील होते हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात, हे सगळ्यांना माहिती आहे. ते आमचे वकील होते सुप्रीम कोर्टामध्ये, त्यांना शिवसेना काय आहे माहिती आहे. त्याच्यात आम्हाला कशाला तोंड उघडायला लावत आहे. देखिए मेरे पर अगर कोई मामला नाशिक में दर्ज हुआ है, वो मामला क्या है मैंने इतने कहा है, सर्वोच्च न्यायालय के निर्णय के बाद मुझे लगता है ये सरकार इलीगल है, गैरकानूनी है. तो ऐसे सरकार के आदेश अगर सरकारी कर्मचारी का पालन करते हैं तो गैरकानूनी हो जाएगी और आने वाले दिनों में उसके ऊपर एक्शन हो सकती है. तो आप सोच समझकर सरकार के आदेश का पालन करें. दबाव डाला जा रहा है हम, अरे हमें, मेरे पे तो हमेशा दबाव डाला जाता है, जेल तक भेज दिया, लेकिन हम दबाव के नीचे झुकने वाले नहीं है. थैंक यू. जो हिंसा हुई आज देखे कहा अहमदनगर में, जो हिंसा हुई उसमें क्या कहेंगे? उसके ऊपर मैं क्या कहूँ, गृहमंत्री ने बोलना चाहिए. इस राज्य को अगर गृहमंत्री होगा और अगर राजनीति से उन्हें फुर्सत होगी तो लॉ एंड ऑर्डर के बारे में सोचेंगे और बोलेंगे. लेकिन मुझे नहीं लगता है कि इस राज्य को गृहमंत्री को महाराष्ट्र के लॉ एंड ऑर्डर के बारे में कुछ पड़ी है. वो हमेशा 24 घंटे राजनीति में ही बिजी है. सर राज्य चुनाव होना चाहिए या राज्य मध्ये कायद्याची भीती अजिबात राहिलेली नाही. जयंत पाटील या राज्यामध्ये गृहमंत्र्यांना कायदा आणि सुव्यवस्थेची अजिबात चिंता नाही. अकोल्यात दंगली उसळल्या, अहमदनगरला दंगली उसळत आहेत. संपूर्ण सरकार आणि गृहमंत्री हे फक्त 24 तास राजकारणामध्ये अडकलेले आहेत. त्याच्यामुळे पोलीस वाऱ्यावर, कायदा वाऱ्यावर आणि दंगलखोर मोकाट. मैंने इतना ही कहा की कर्नाटक के बाद मुझे लगता है BJP इतनी डर गई है कि जिस राज्य में चुनाव होने जा रहा है वो शायद चुनाव पोस्टपोन करने की फिराक में है. महाराष्ट्र में एक साल से हम मुंबई BMC के चुनाव के लिए इंतजार कर रहे हैं. 14 महानगरपालिका कॉरपोरेशंस, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपुर, संभाजीनगर, तो हमारे ये चैलेंज है. आप लीजिए ना चुनाव. आप चुनाव लेकर आपका जो समर्थन है वो सिद्ध करिए, हम तैयार हैं. लेकिन आप में हिम्मत नहीं है. भडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुमच्यात हिंमत नाहीये निवडणुका घ्यायची. मी कारवाईला सामोरं जायला तयार असं संजय राऊतांनी म्हटलं. हे सरकारच बेकायदेशीर असल्याचं देखील संजय राऊतांनी म्हटलं. अधिकाऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. निवडणुकीसंदर्भात प्रश्न विचारला असता पत्रकारांनी त्यांनी उत्तर दिलेलं आहे की हे सरकार निवडणुकीला सामोरं जायला तयार नाहीये. नाशिकमध्ये राऊतांवर गुन्हा दाखल झालाय. काँग्रेसच्या पाठीमागे कर्नाटकी जनता असल्याचं संजय राऊतांनी यावेळी बोलताना म्हटलं. एकाच वेळी पालिका निवडणुका घ्या असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं.